प्रश्न 32 बघा, आता या पदावलीचं मूल्य आपल्याला शोधायचं आहे. आता आपण हा प्रथम हा वर्गमूळ सोडून घेऊया. 169 वजा 144 भागिले 144 अधिक, तर यामध्ये होणार आहे 9 अधिक 16 भागिले 16. बघा पुढची स्टेप काय राहील. याच्यातून जर वजा केले तर आपल्याला मिळणार आहे 25/144, तसाच राहील. त्यानंतर 25/16. आता यांचं काय करूया, वर्गमूळ काढूया. काढल्यानंतर काय होईल, 5/12 अधिक 5/4. आता परत आपल्याला सोडवावं लागेल. आता याचं 12 करून घेण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला तिकडं 3 गुणावं लागेल. म्हणजे 5 3 15 आणि 4 3 12. 15 आणि 5 किती होतात, 20/12. हे आपलं उत्तर आहे. तर याला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर काय येईल, 4 5 20, 4 3 12, 5/3. बघा पर्यायामध्ये कोणता ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 3. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक दिलेला आहे 150 रुपये. तर व्याजाचा दर 10.12.5 आणि कालावधी 2 वर्षाचा असेल तर ती रक्कम किती आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला मुद्दल माहिती नाही, म्हणून आपण मुद्दल बरोबर काय घेऊया, 100 रुपये घेऊया. आणि या ठिकाणी बघा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज एका वर्षाचं सेमच असतं. तर आता या ठिकाणी बघा दर किती दिलेला आहे, 12.5. वर्ष दिलेलं आहे 2. मग आता आपण काय करूया, सरळ व्याज काढून घेऊया. सरळ व्याज बरोबर माहिती आहे आपल्याला, मुद्दल गुणले दर गुणले काळ भागिले 100. 100 100 झाले कॅन्सल, यायला 25 रुपये. म्हणजे सरळ व्याजाला 25 रुपये, कधी, जेव्हा मुद्दल 100 रुपये घेतले तेव्हा. आता चक्रवाढ व्याज काय येईल बघूया. चक्रवाढ व्याज काय येईल, हे आपला फॉर्म्युला आहे. तर बघा 100, आर किती आहे, 12.5 भागिले 100चा वर्ग वजा 100 112.5 100 याचा वर्ग वजा 100. तर पुढे काय होईल बघा, हे 100 इथं कौन गुणिले इथं काय होईल, हा जर 0 आपण काढून टाकला तर बघा या ठिकाणी काय होईल, 112 म्हणजे 1125 केलं तर खाली 1000 येईल. म्हणजे आपण इथला दशांश चिन्ह काढून टाकला, गुणिले तेवढंच येईल इथं, पण वर्ग असल्यामुळं आपण 2 वेळा लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी काय होईल, हे 100 गुणिले इथं 9/8 गुणिले 9/8 वजा 100. तर आता अंशांशाचा गुणाकार करूया, किती येईल, 81/6 खाली 64 वजा 100 छेदिक करूया. आता याचा 81/64 किती येईल वजा, बाकी बघा 64 काय आलेलं आहे, चक्रवाढ व्याज. आता यांच्यातील फरक काढूया आपण, दोघातला फरक. आता याला संक्षिप्त रूप देऊन घेऊया, 4 जर भागडलं तर 425/16 येईल. आता हे आपण इथे घेऊया, म्हणजे बघा 425/16 वजा 25/1. तर परत काय होईल, हे 425 वजा 25 ने 16 गुणूया, 25 150 15, 25 125 आणि 15 किती होतात, 40/16. तर याचं उत्तर आलं 25/16. आता बघा या ठिकाणी, ज्यावेळेस मुद्दल 100 रुपये आहे त्यावेळेस त्यांच्यातील फरक किती आलेला आहे, की 25/16. मग ज्यावेळेस मुद्दल, ज्यावेळेस फरक 150 असेल त्यावेळेस मुद्दल किती, म्हणून काय होईल, 100 गुणिले 150 भागिले
पंचवीस छेद सोळा म्हणजेच काय, 100 × 150 × 16/25. तर आता 25 ने आपण भागूया, 25 × 100. आता उरलेल्यांचा गुणाकार करूया, 64 × 15 = 60 × 16 किती येतं, 16 × 96 9,600 रुपये. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं. त्यानंतर प्रश्न 34 बघा, ए आणि बी यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे, आणखी 5 वर्षानंतर ए आणि बीच्या त्या वेळच्या वयाच्या 3 पट होईल, तर एचे आत्ताचे वय काय आहे. आता एचे आत्ताचे वय आपण काय करूया, आत्ताचे वय एक्स घेऊया मानू. ते एक्स घेतल्यानंतर ए आणि बी यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे, ए अधिक बी किती आहे 30 वर्षे, आणखीन 5 वर्षानंतर ए आणि बीच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल. ए हा बीच्या त्यावेळच्या म्हणजे 5 वर्षानंतर, म्हणजे ए अधिक 5 हा काय होईल, बी अधिक 5 3 पट होईल. आता या ठिकाणी हे आपल्याला 2 समीकरण मिळाले आहेत, आता आपण याच्यावरून वय काढूया. आता बघा इथं ए हा एवढा होईल 5 वर्षानंतर 3 पट, त्यानंतर आपण बीची इथं किंमत काढूया, इथं काय होईल, बी बरोबर 30 - ए. हां आता इथं बघा या ठिकाणी ए अधिक 5 ऐवजी एक्स अधिक 5 जरी घेतलं तरी आपण चालेल. हां इथं आपण एच घेऊया, काय चाललं आहे मग. बघा या ठिकाणी ए आणि बी यांच्या वयांची बेरीज किती आहे 30 वर्ष, आणखीन 5 वर्षानंतर म्हणजे ए अधिक 5 हा बीच्या त्यावेळेच्या म्हणजे 5 वर्षानंतरच्या वयाच्या 3 पट होईल हे मिळालेलं आहे आपल्याला. आता इथं काय करूया आपण, बी बरोबर 30 - ए. आता ही जी किंमत आहे ती खालच्या या सूत्रामध्ये ठेवूया, तर ए अधिक 5 बरोबर 30 - ए अधिक 5. आता काय होईल, ए अधिक 5 बरोबर 3 × 30 + 5 किती होतात 35 - ए. मग आता हे कॅल्क्युलेशन करूया आता आपण. आता 3 × 9 गुणूया, 5 × 15 = 9 × 10 - 3 ए. आता ए एका बाजूला घेऊया, ए अधिक 3 ए बरोबर 105 - 5, तिथं झाला 4 ए बरोबर 100, म्हणून ए बरोबर काय येईल 25, म्हणजे एचं आत्ताचं वय किती आलेलं आहे 25 वर्ष. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3, खाली दिलेली 4 विधाने काळजीपूर्वक वाचायची आणि त्यातून उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी पहिलं विधान बघा, जर 2 त्रिकोण समरूप असतील तर ते एकरूप त्रिकोण असतात असं काही नाही, जर 2 त्रिकोण एकरूप असतील तर ते समरूप त्रिकोण असतात हे होऊ शकतं, तर जर 2 त्रिकोण एकरूप नसतील तर ते समरूप त्रिकोण नसतात असंही काही नाही, जर 2 त्रिकोण समरूप असतील तर ते एकरूप त्रिकोण नसतात हे बरोबर आहे. म्हणजे इथलं पलक पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे वाक्य सत्य आहेत. आता बघा, जर x - 13 = 30 तर एक्सचे मूल्य किती. आता एक्सने आपण काय करूया, कंसाला गुणूया, x·(x)² - 13x बरोबर 30. आता आपण काय करूया, हे 30 इकडे घेऊया, x² - 13x - 30 = 0. आता हे वर्ग समीकरण झालेलं आहे, याचे अवयव आपण काढूया. अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार -30 आणि बेरीज किंवा वजाबाकी -13 आली पाहिजे. मग अशा 2 संख्या कोणत्या आहेत, तर त्या संख्या मिळतात आपल्याला -15 आणि +2. मग आता आपल्याला विचारलं आहे की उत्तराचे एक्सचे मूल्य विचारलेलं आहे, मग एक्सचे मूल्य त्याच्या उलट असते म्हणजे +15 आणि -2. मग असा ऑप्शन कोणता आहे, -2 = 4 आणि +15 = 3, पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या आकृतीमध्ये 3 अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळाचा समावेश आहे, तर अर्धवर्तुळाकृतींचे क्षेत्रफळ समान आहे, मोठ्या वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती आहे. आता बघा या ठिकाणी आपण हा व्यास जर काढला म्हणजे हा जो कोरा भाग आहे तो इथला रेखांकित भाग एकच आहे, म्हणजे हे दोन्हीचं माप सारखंच आहे,
त्यामुळे आपण काय करायचं, फक्त अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आपल्याला उत्तर करेक्ट मिळेल. मग अर्धवर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, 1/2 πr². आता व्यास दिलेला आहे 14, म्हणजे आर किती असेल, 7, म्हणजे 1/2 × 22/7 × 7 × 7 तर 7 7 झाले कॅन्सल, 2 ने याला भागले 11, 11 × 7 = 77 cm². हे आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. एका पेटीचा पाया चौरसाकृती असून त्याच्या बाजूची लांबी 50 cm असून पेटीचे घनफळ 15,000 cm³ आहे, तर त्या पेटीचे पृष्ठफळ किती आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्याला पेटीचं पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला अगोदर उंची माहिती असणं गरजेचं आहे. मग हा पाया जो आहे तो चौरसाकृती आहे, म्हणून लांबी 50 cm असेल आणि रुंदीसुद्धा 50 cm असेल. आपल्याला काढायचे फक्त उंची. मग आता घनफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, तर काय आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग या ठिकाणी घनफळ घेऊया आपण, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच हाईट. आता घनफळ आपल्याला माहीत आहे 15,000 cm³ आहे, 50 × 50 × h, तर 15,000 × 50 × h म्हणजेच काय, हाईट. तर आता बघा, 0 0 झाले कॅन्सल, आता 25 ने याला जर भागलं तर काय येईल, h = 6 cm. ही झाली उंची. आता आपल्याला काढायचं आहे पृष्ठफळ. पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहीत आहे, इष्टिकेची दिशा काय आहे, 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. तर त्याच्यात किमती ठेवा आणि गुणाकार भागाकार करायचं. 50 × 50 + 50 × 6 + 6 × 50. आता या ठिकाणी आपण बघा बेरीज करूया, 2 × 2500 + 6 × 30 + 6 × 30. त्यानंतर बघा किती येते यांची बेरीज, 0 0 3 × 3 = 6 6 × 5 = 11 3 31 म्हणजे 31 × 2 = 6200. हे काय झालं, पृष्ठफळ. बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 1, 400 रुपये, 20 पुरुष आणि 10 स्त्रिया यामध्ये अशा प्रकारे वाटा की प्रत्येक पुरुषास प्रत्येक स्त्रीपेक्षा 5 रुपये जास्त मिळतील, तर प्रत्येक पुरुषास आणि प्रत्येक स्त्रीस अनुक्रमे किती रुपये मिळतील. आता या ठिकाणी 400 रुपये आहेत टोटल, मग पुरुषांना 5 रुपये जास्त मिळणार आहेत, मग पुरुष किती आहेत, 20, मग 20 × 5 = 100 रुपये, म्हणजे 100 रुपये पुरुषाच्या वाट्याला जास्त आहेत. म्हणजे दोघाला जर समान वाटणी करायचं म्हणलं तर ह्या 400 मधून हे जास्त आलेले 100 रुपये आपण वजा केले तर किती रुपये राहतात, 300 रुपये. मग हे जे 300 रुपये आहेत ते 10 स्त्रिया आणि 20 पुरुष म्हणजेच किती झाले, 30, या 30 जणांना समान येतील, म्हणजेच किती, 300 × 30 = 10 रुपये, म्हणजे प्रत्येकाला 10 10 रुपये येतील. मग आता प्रत्येक स्त्रीला, मग पुरुषाला 5 रुपये जास्त म्हणजेच किती, 15 रुपये, म्हणजे स्त्रीला 10 रुपये आणि पुरुषांना 15 रुपये. मग आपलं उत्तर काय असेल बघा, विचारले काय आपल्याला, पुरुषास आणि स्त्रीस म्हणजे 15 आणि 10, हे आपलं उत्तर असेल. तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 40, जर यम मोठा आहे 0 पेक्षा, यम मोठा आहे 0 पेक्षा, यन लहान आहे 0 पेक्षा, तर बिंदू 2mn + m² + n² आलेखाच्या कोणत्या भागात आहे. आता या ठिकाणी काय करायचं, हे काढण्यासाठी आपल्याला m = 1 आणि n = 1 अशा किमती ठेवून आपण समजून काढायचं आहे. म्हणजे किती झालं, 2 × 1 × 1 + 1² + 1² म्हणजे 2 + 1 आणि 1 = 2 होतात, म्हणजे या ठिकाणी किती आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी बघा -2 आणि -2 येतं, म्हणजेच काय, तो तिसऱ्या भागामध्ये असेल. ऋण ऋण कोणत्या भागामध्ये असतात, तिसऱ्या भागामध्ये. पर्याय क्रमांक 3, आगगाडीच्या इंजिनाच्या चाकाचा व्यास दिलेला 120, म्हणजे इकडं इंजिन चाक व्यास किती दिलेला आहे, 120.
त्यानंतर आगगाडीच्या लांब डब्याच्या चाकाचा व्यास म्हणजे बोगीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे तो म्हणजे 48. तर आगगाडीच्या लांब डब्याच्या चाकाचे फेरे 320 आहेत. तर आपण काय करूया, 320 फेरे म्हणजे 320 वेळा हे चाक फिरलेलं आहे, मग याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, अंतर काढता येईल. म्हणून बोगीने कापलेले अंतर काय येईल, परिघ गुणिले फेरे. मग आता याचं परिघ काय आहे, पाय डी गुणिले फेरे किती झाले, 320. 22/7 गुणिले डी व्यास किती आहे, 48 गुणिले 320. आता इथं 7 जर आपण भागलं तर भाग जात नाही, म्हणून आपण काय करूया, हे असंच ठेवूया, म्हणजे एवढं अंतर आपल्याला येणार आहे. ते आता बघूया. त्यानंतर इंजिनाच्या चाकाचं परिघ बघूया. इंजिनच्या चाकाचं परिघ म्हणजे एक फेरा त्याचा काय होईल, 22/7 गुणिले त्याचा व्यास आहे 120. तर हे एवढं आलं. मग आता आपल्याला काढायचं आहे काय, की ह्या अंतर भागिले हे परिघ जर आपण केलं तर आपल्याला फेरे मिळणार आहेत. म्हणून आपण काय करूया, बोगीने कापलेले अंतर भागिले इंजिन परिघ करूया, म्हणजे काय होईल, आपल्याला उत्तर फेऱ्यामध्ये मिळेल. तर किती फेरे होतील, मग अंतर किती आहे, आता 22/7 गुणिले 48 320 भागिले 22/7 गुणिले 120. आता भागाकारचा भागाकार असेल तर काय होतं, उलटून गुणाकार होतो, गुणिले काय होतं, 7/22 गुणिले 1/120. आता बघा, 22/22 कॅन्सल, 7/7 कॅन्सल झाली, त्यानंतर 0/0 कॅन्सल झाले. आता 12/1/12 12 × 48 राहिलं काय, फक्त 4 × 32. तर किती येईल, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 128 फेरे त्या आहे तिथं इंजिनच्या चाकाचे होतील. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 cm आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता या परिमितीवरून आपण पहिल्यांदा काय करूया, त्रिज्या काढून घेऊ. आता अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, पाय आर अधिक 2r. म्हणजे बघा, या ठिकाणी परिघ दिलेला 108, पाय म्हणजे आता आपण काय करूया, पाय अधिक 2 एका कंसात घेऊ आणि आर घेऊया, म्हणजे 108 बरोबर 22/7 अधिक 2r. म्हणजे 108 बरोबर काय येईल, इथं कंसामध्ये 7 × 2 = 14, 22 × 14/7 108 = 36/7 × r. मग आर बरोबर काय होईल, आता 108 × 7/36. तर 36 जर आपण 108 भागलं तर 3 जाईल, म्हणजे 7 × 3 = 21. ही काय आली, त्रिज्या आली. मग आपल्याला विचारलेलं आहे काय, क्षेत्रफळ किती आहे. तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, पाय म्हणजे 1/2 गुणिले पाय आर वर्ग. मग 1/2 × 22/7 × 21 × 21, 7 × 21, त्यानंतर हे 12, म्हणजे राहिलं काय बघा, आता 11 × 3 × 21 यांचा गुणाकार करा. आता 11 × 33 × 21, 21 × 63, 21 × 63, 63 × 6 = 69, 693 हे आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, 100 शिलाई यंत्रे विकल्यानंतर एका कारखान्यास 25% नफा होतो, तर प्रत्येक शिलाई यंत्रावर किती नफा होतो. तर बघा, 100 शिलाई यंत्र विकून मिळणारा नफा आणि एक शिलाई यंत्र मिळून मिळणारा नफा हा सारखाच असतो, कशामध्ये, टक्केवारीमध्ये. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 4010 या रकमेच्या नोटाऐवजी 5 रुपयांची नाणी किती घेऊ शकता. तर याचं करेक्ट उत्तर आहे, तर बघा, 4010 जर आपण 5 वाढलं तर 810 हे उत्तर
802 हे उत्तर येतं. तिकिटाच्या किमतीमध्ये 25% वाढ झाल्यामुळे खप 20% कमी झाला तर त्याच्या उत्पन्नात शेकडा किती वाढ किंवा किती तोटा झाला असेल. आता बघा, या ठिकाणी पहिल्यांदा मूळ किंमत किती होती? 100 रुपये, म्हणजे खरेदी किंमत 100 रुपये. आता किमतीमध्ये 25% वाढ झाली म्हणजे किती झाली? 125 रुपये. आता पहिल्यांदा खपसुद्धा 100% होता, मग आता काय झालेलं आहे? खप वाढ कमी झालेला आहे म्हणजे किती झाला? 80%. आता या दोघांचा गुणाकार इकडे लिहायचा, किती होतो? 10,000. आणि या दोघांचा गुणाकार किती आहे? 10,000. म्हणजे दोन्ही जर आपला गुणाकार सारखा आला तर या ठिकाणी ना नफा ना तोटा, म्हणून आपल्याला उत्तर असेल पर्याय क्रमांक 4.